मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी कांद्याच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली गेली ह्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आणि इतर पण पत्रकार परिषदेच्या निमित्तानं पत्रकार मित्रांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं त्या ठिकाणी दिली. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. आज देवेंद्र फडणवीस 5 दिवसाचे तेव्हा कांदा निर्यातीच्या धोरणाबद्दल अजित पवार भूमिका मांडत होते. केंद्र सरकारकडे आपण याबाबत शिफारस करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. एकीकडे कांद्यावरचं निर्यात शुल्क आपण काही हजार अंगणवाडी त्यांनाही आपण आज ऑर्डर दिल्या. प्रायोगिक तत्वावर 50 महिलांना मुख्यमंत्री महोदय मी आदिती तटकरे असे आम्ही त्या कार्यक्रमाला होतो तिथं तो कार्यक्रम झाला. त्याच्याचबरोबर त्याला जोडून महिलांचं धोरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पहिलं आपल्या राज्यामध्ये महिला धोरण आलं ते 1994 आलं, दुसरं 2001 आलं, तिसरं 2011 का 2012 आलं, मला नाही 2014 आलं आणि आता चौथं आत्ता 2023 आम्ही आणतो आहे. आणि त्याच्याबद्दल त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरेंना आम्ही सगळ्या महिलांशी चर्चा करून वेगवेगळ्या संघटना असतात, वेगवेगळे सहकारी असतात, प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा तिथं अधिकार दिलेला होता. जवळपास 1 लाख जणांनी आपलं आपलं मत तिथं मांडण्याचा प्रयत्न केला आणि अनेकदा म्हणजे खरं तर हे धोरण मागंच आम्हाला आणायचं होतं परंतु काही कारणांनी विलंब झाला. त्यावेळेस यशोमती ठाकूर त्या खात्याच्या मंत्री होत्या, नंतर मंगलप्रसाद लोढा त्या खात्याचे मंत्री झाले, आता आदिती तटकरे झाल्यात. आत्ता महिलांच्या मध्ये 29 जागा ज्या भरल्या गेलेल्या आहेत मंत्रिमंडळाच्या, त्याच्यात एकमेव आदिती तटकरे महिला आहेत, तरुण आहेत आणि त्यांना महिलांच्या प्रश्नाची जाण असल्यामुळं चौथं महिला धोरण हे अतिशय विचारपूर्वक ह्या पुरोगामीवर राज्यामध्ये आणण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. आणि त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन आज मुख्यमंत्र्यांना मला त्या विभागाने दिलं. त्यांचे सचिव आणि त्यांचे आयुक्त पण हजर होते, त्यांची एक कमिटी आहे, ते कमिटीतले पण सदस्य हजर होते. ती एक महत्त्वाची मीटिंग झाली आणि अजून एक नंतर एक मीटिंग आम्ही केली. ती विशेषतः राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पावसाने ओढ दिलेली आहे. काही भागामध्ये 25 दिवस झाले पाऊस पडलेला नाही आहे. धरणांची परिस्थिती फार समाधानकारक सगळीकडं नाही आहे. उजनीमध्ये अवघा 13% पाणी साठा आहे. ती जायकवाडीची पण परिस्थिती बिकट आहे आणि त्याच्यामुळं आत्ताचा जो स्पेल पडणार होता हवामान खात्याचा अंदाज होता की बऱ्यापैकी पाऊस पडेल, परंतु त्याही पावसाने आपल्याला चकवा दिलेला आहे किंवा तो पाऊस पडला गेलेला नाही आहे. त्याच्यामुळं साऱ्याचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शहरी भागामध्ये काय नियोजन केलं पाहिजे, ग्रामीण भागामध्ये आत्तापासूनच काय नियोजन केलं गेलं पाहिजे, जी पिकं करपलेली आहेत त्याला पीक विम्याचे पैसे कसे त्या शेतकऱ्याला मिळतील त्याबद्दलचा निर्णय आणि त्याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे म्हणजे त्या मीटिंगला मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री म्हणून मी होतो, त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री म्हणून अनिल भाईदास पाटील होते, रेव्हेन्यू मंत्री म्हणून, महसूल मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील होते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याचे मंत्री म्हणून गुलाबराव पाटील होते आणि सगळ्या विभागाचे कृषी मंत्री हे स्वतः कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पियुष गोयल वाणिज्य मंत्र्यांना भेटायला दिलेल्या गेले असल्यामुळं ते काही नव्हते, परंतु त्यांचं माझ्याशी बोलणं झालेलं होतं. ते आता संध्याकाळी पोचत आहेत आणि अशा पद्धतीची ती मीटिंग झाली. आम्ही सगळे विभागीय आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तिथं
आम्हाला जॉईन झालेले होते, सगळे जिल्हाधिकारी जॉईन झालेले होते आणि साधारण राज्य सरकारची इथून पुढची भूमिका ही पावसाने ओढ दिलेली असल्यामुळं कशा पद्धतीनं राहणार या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी आपापल्या परीनं तिथं दिलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये अजून रब्बीचा हंगाम बाकी आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी पाऊस चांगला झाला आहे, तिथं पिकं डौलदार आहेत, परंतु जिथं पावसाने ओढ दिली त्याच्यात मकेसारखं पीक, सोयाबीनसारखं पीक, कापूस ह्याच्यासारखं पीक, अशी अनेक इवन भाताचं पीक, भाताची पण अक्षरशः रोपं कोंबजून गेलेली आहेत, वाढलेली आहेत, अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे सिंचन।